सुरुवातीलाच एक मोठी बातमी. मार्कडवाडीमध्ये आज बॅलेटवर मतदान करण्यावर गावकरी ठाम आहेत. गोळीबार झाला तरी मतदान करणार असं गावकरी म्हणताय, तर गावकऱ्यांनी मतदान केल्यास खटले भरू असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. माळशिरसमधील मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेत फेरमतदान करणार असल्याचं ठरवलंय. सध्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावामध्ये मतदान करण्यासाठी ग्रामस्थ जमत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर हे मतदान केंद्रावरती आलेले आहेत. दरम्यान सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मार्कडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली आहे. प्रशासनाचा खात्री करण्यासाठी किंवा इथं जे बी हे आहे ह्याच्यामध्ये विरोध असायची काही कारण नाही. जे सत्य असेल ते सत्य समोर येईल. 10 दिवसापूर्वीच मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं असं काही फेराफेरी ह्याच्यामध्ये जी दिन त्या उमेदवारानं काम केलं असेल, जी मी काम केलं असेल गेल्या 20 वर्षामध्ये, तेच मतदान या ठिकाणी होणार आहे. 1-2% व्हेरिएशन येऊ शकतं, ह्याच्यापेक्षा पलीकडं काही होऊ शकतं. मतदान करण्यावर ठाम आहात? मतदान करण्यावर ठाम आहे? नाही, गावकरी ठाम आहेत. त्या ठिकाणी मी ऑब्झर्व्हर म्हणून तुमच्यासारखाच या ठिकाणी आलो आहे. सर्व ग्रामस्थ एकत्र बसले आणि त्यांनी असं ठरवलं की आपण यासाठी लढा दिला पाहिजे आणि हे सर्वांची प्रतिक्रिया आहे. आज जर आपण बघितलं तर या उत्तमराव जानकर यांना मतदान अतिशय कमी पडलेलं आहे, विरोधी उमेदवाराला जास्त मतदान पडलं आहे. पण तुम्ही आज या गावाचा जर माहोल बघितला तर इतक्या प्रचंड ताकदीनं लोकं जी येतात याचा अर्थ उद्या 100% मतदान होणार काही होत.